मी अमृतादिराव पुल्लीवार, हिंदी उपासना केंद्र कोराडी. मी बापूसोबत जुळल्या गेली ती 2019 बापूच्या पादुका विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने. आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये 1 महिन्याच उपासना झाली आणि फरवरी आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. पण बापूंनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सगळ्या श्रद्धाळूंना जोडून ठेवलं आणि आम्ही ऑनलाईन पद्धतीने उपासना केली. त्यामध्ये त्या कोरोना काळामध्ये मला एवढा छान अनुभव आला की मी जशी MSCB डिपार्टमेंटला असल्यामुळे मी अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही येत होतो, त्यावेळेस आम्हाला जायलाच लागायचं. म्हणजे कोरोनामध्ये लॉकडाऊन जरी सुरू होतं पण आमच्यासाठी ते नव्हतं, मला जावंच लागत होतं. पण बापूंनी मला त्यावेळेस खूप छान सांभाळून ठेवलं, त्या पर्यायाने माझ्या परिवारालाही सांभाळून ठेवलं. हा तर अनुभव आहेच, पण आता माझे जे 2 अनुभव आहेत जे स्ट्रॉंग माझ्याशी निगडीत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. माझं लग्न झालं 2009 लग्न झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी मला काही सोनं वाहिलं होतं लग्नामध्ये. ते सोनं लग्नानंतर काही वर्षांनी मला गहाण ठेवावं लागलं आर्थिक परिस्थितीमुळे. आणि ही गोष्ट माझ्या आईवडिलांना माहीत नव्हती आणि ती मला लपवावी लागली, कारण कुठल्याही बायकोला नवऱ्याला आईवडील बोलले तर चांगलं नाही वाटत. म्हणून मी ती लपवली आईवडिलांपासून. आणि अशी कित्येक वर्षं गेली, 7-8 वर्षं गेली, ते सोनं माझ्याकडून काही सोडणं होत नव्हतं. आता सोसायटीवाला ओळखीचं असल्यामुळे मी त्याला सांगितलं, बाबा तू सांभाळून ठेव माझं सोनं, मी ते सोडवणारच, तू त्याचा लिलाव करू नको. तोही चांगला माणूस असल्यामुळे त्याने ते सांभाळून ठेवलं. असे 7-8 वर्षं गेलं, फक्त व्याजवर व्याज भरून राहिलं, पण मुद्दल काही आमचं फिटेना आणि ते सोडणं काही आमच्या घरी येईना. आता इकडे माझ्या भावाच्या लग्नाची पण सुरू होतं बघणं वगैरे. आता मी बापूला म्हटलं, बापूराया जर माझ्या भावाचं लग्न जमलं तर हे तर मी खोटं बोलली, सोनं माझ्याजवळ आहे म्हणून आईबाबांसोबत, की त्यांना सांगितलंच नाही आहे की त्यांना तर असंच वाटत असेल ना की आहे बाबा इथं सोनं. पण भावाचं लग्न जमल्यानंतर जर मी ते सोनं अंगावर घातलं नाही तर मग मी कसं त्यांना काय उत्तर देणार. तेव्हा मी असा विचार केला की आता काय करायचं. मग बापूला एक दिवस म्हटलं की बापूराया तू काही कर, माझं सोनं सोडव ना. तर असे कित्येक दिवस गेले तरी म्हणजे काही होत नव्हतं. मग असं करता करता भावाचं लग्नही जुळलं आणि ते सोनं सुटायचंच बाकी. आता भावाचं लग्न जुळलं, भावाचं लग्न निघालं 26 डिसेंबरला आणि माझ्या भावाचं लग्न पण बापूच्याच कृपेने जुळलं असं मी म्हणेन. कारण त्यावेळेसही मी बापूलाच म्हटलं की बापूराया तूच बघ आता सगळं काही, आणि त्यांनी ते सगळं जुळवून आणलं. आणि जे सोन्याचं होतं तर सोन्यासाठी मग मी माझ्या मिस्टरांच्या मागे लागले की आता बाबाचं लग्न आहे, आता तर सोनं सोडवावंच लागेल आपल्याला. तर मिस्टर म्हणाले की हो सोडव, 26 डिसेंबरचं लग्न निघालं इकडे. आणि लग्न निघालं आणि मला वाटते की डिसेंबर महिना आला आणि 20 डिसेंबरकडे वगैरे जसं म्हणजे आता एकच आठवडा राहिला होता लग्नाला. आता मी मग म्हटलं की बाबा आता अजूनपर्यंत सोनं सुटलेलं नाही, एकच आठवडा राहिलेला आहे आपल्याला, तर आता कसं करायचं. मी बापूंजवळ खूप रडले. बापूराला म्हटलं तू माझ्या भावाचं लग्न जुळून आणलंस, सगळं तुझ्याच कृपेने झालं आहे, पण आता लग्नाच्या तोंडावर जर मी सोनं घातलं नाही तर माझ्या आईवडिलांना मी काय सांगेन आणि माझ्या नवऱ्याला कोणी काही बोललेलं मला आवडणार नाही. तर बापूसमोर खूप रडली, अक्षरशः त्याच्यासोबत भांडली पण मी. आणि बापूला म्हटलं तू जरी मुंबईला असलास तरी तुला माझी आवाज तर येतोयस ना, तू माझ्या जवळच आहेस, तू हे सगळं पार पाडून घे. आणि त्यानंतर चमत्कार म्हणा की काय म्हणा मला माहीत नाही, मी रडली. आणि माझे मिस्टर आता कितीतरी दिवस झाले एक व्यक्ती आम्हाला पैसे देत नव्हता आमचे, हे फार पुष्कळ वेळा गेले त्यांच्याकडे पण तो काही देत नव्हता. पण बघा माझ्या बापूला मी म्हणायशी आणि माझ्या त्या माणसांनी पैसे द्यायशी आणि त्या पैशांनी माझ्या मिस्टरांनी अगदी म्हणजे 26 तारखेला लग्न, 20 तारखेला ते सोनं घरी परत आणलं आणि ते मी बापूसमोर ठेवलं. आणि बापूला अंबरनं म्हटलं, बापूला म्हटलं मी बापू हे फक्त सगळं तूच करू शकतोस, हे फक्त सगळं तूच करू शकतोस, तुझ्याशिवाय कोणी नाही. नाहीतर जो माणूस पैसे देत नव्हता तो पैसे देत होता, पैसे दिले त्यांनी, पैसे दिले आणि हे अशक्य गोष्ट माझ्यासाठी शक्य ना तू शक्य करून दाखवलीस. आणि माझ्या भावासाठी जे मुलगी शोधली ती पण बापूने शोधली, हे दोन्हीही म्हणजे बघा भावाशीन लग्न जुळाशीन आणि एवढे वर्ष झाले मला सोनं सोडवता नव्हतं येत, ते भावाच्या लग्नाच्या निमित्ताने ते माझं स्त्रीधन माझ्याचकडे परत आलं. पण हे सगळ्या दोन्ही गोष्टी फक्त माझ्या बापूनेच केल्या. मी फक्त एवढंच म्हणेन की बापूनी पदोपदी मला या दोन अनुभवातून तर मला पावती दिलेलीच आहे की तो माझ्या आजूबाजूलाच आहे, फक्त आपण हाक मारायला पाहिजे त्याला. आणि
बापू बापूला एवढं मी जर माझ्या बापूवर एवढं प्रेम करत असेल ना, तर माझं बापू माझ्यावर एवढं प्रेम करतो. आणि त्याचं वचनच आहे, आणि त्याच्या वचनावर मला पूर्ण विश्वास आहे की तो माझं आयुष्य कधीच अर्धवट राहू देणार नाही आणि तो मला कधीच टाकणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की बापू राया, तुझी भक्ती माझ्या मनामध्ये उत्तरोत्तर वाढू दे आणि असाच माझ्यासोबत राहा. हरिओम श्रीराम अंबज्ञा.